कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न प्रत्येक महानगरपालिकेला नगर परिषदेला आणि ग्रामपंचायतीला भेडसावत असतो। मात्र यावर उपायही शोधला गेला। औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घन कचरा व्यवस्थापनाची समस्या ही भेडसावत होती, त्यावर उपाय शोधला गेला। परिणामी नगरपालिकेकडे तो विघटन न होणारा कचरा शहराबाहेर कित्येक किलोमीटर जमिनीवर टाकण्याशिवाय पर्याय उरला नव्हता। यावर शासन समाज आणि स्वयंसेवी संस्था निमळून एक मोठा प्रयोग केला। सामाजिक संघटना पुढे आल्या आणि औरंगाबादमध्ये कचऱ्याचं नीट व्यवस्थापन करण्यात त्यांना यश मिळालं। पाहूया या संदर्भातला खास वृत्तांत। कचऱ्याचं व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं आहे, कारण ते मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणार असतं। औद्योगिक कचऱ्यामुळे जमिनीचं उत्पादन घटतं, कमी होतं, जमिनीची क्षमता ही कमी होते, यामुळे मलेरिया, क्षयरोग, कावीळ आणि कॉलरा सारखे भयंकर आजार सुद्धा पसरतात। म्हणून आपण कचऱ्याचे व्यवस्थापन केले पाहिजे। इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये आर्सेनिक, पारा, शिशे आणि कॅडमियम असे अनेक विषारी पदार्थ असतात। हे पदार्थ पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे। जगात निर्माण होणाऱ्या एकूण ई कचऱ्यापैकी 4% भारत निर्माण करत असतो। म्हणजे भारतात निर्माण होणारा कचरा हा जगात निर्माण होणाऱ्या एकूण ई कचऱ्यापैकी 4% आहे। औरंगाबाद मधील नदीचे नाल्यात रूपांतर झालेल्या खाम नदीचे देखील या संस्थेनं पुनरुज्जीवन केलं। इकोसत्व संस्था ही औरंगाबादमध्ये गेल्या काही वर्षांपासून काम करते। या संस्थेच्या संचालिका गौरी मिराशे यांचे अनुभव ऐकूया। कुठल्याही नदीचं पुनर्जीवन हे किमान 10 वर्षाचा तरी उपक्रम आहे। खाम नदी पुनर्जीवन प्रकल्पाची सुरुवात खूप आशादायी आहे। सर्व भागीदारांनी, पार्टनर्सनी एकत्र येऊन खूप मेहनतीने एक सुंदर बदलाव घडवून आणला आहे आणि आशा आहे की येत्या वर्षात सर्व नागरिक आणि अजून पार्टनर्स आणि स्टेकहोल्डर्स ह्या प्रकल्पात जुळतील आणि आपण खरोखर एक सुंदर, स्वच्छ आणि आरोग्यदायी नदी औरंगाबादसाठी घडवू शकतो। कोणत्याही कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी तो आधी गोळा करावा लागतो आणि त्यानंतर त्याची वाहतूक केली जाते, निरीक्षण केलं जातं आणि त्यावरही काही प्रक्रिया कराव्या लागतात। त्याला कचरा व्यवस्थापन किंवा कचरा व्यवस्थापनासाठी वेगवेगळे प्रयोग सुद्धा हे राबवले गेले, काही यशस्वी ठरले, काही अयशस्वी। हा कचरा मनुष्य आणि निसर्गाच्या दैनंदिन कामकाजामुळे निर्माण होतो। जर कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही तर तो संपूर्ण मानवासाठी, पर्यावरणासाठी धोकादायक ठरतो। अजूनही कचऱ्याची नीट विल्हेवाट कशी लावावी यावर नीट आणि नेमका योग्य उपाय अजूनही महानगरपालिका, नगरपालिका आणि प्रशासनाला मिळालेला नाहीये। जर अशाच पद्धतीनं कचरा निर्माण होत गेला आणि त्याची विल्हेवाट नीट लावली गेली नाही तर आणखी महाभयंकर अशा समस्या यातून निर्माण होऊ शकतात। या संदर्भातली कचरा व्यवस्थापन या विषयातले अभ्यासक आहेत उन्मेश बागवे, त्यांनी आपल्याला एक इशाराही दिला, तो काय आहे तेही आपण पाहिलं पाहिजे। कारण महानगरांमध्ये ही समस्या खूप मोठी आहे, खास करून मुंबई महानगरपालिकेसमोर तर ही समस्या खूप मोठी आहे। कारण मुंबईमध्ये गोवंडी डम्पिंग यार्ड या ठिकाणी अनेकदा आगी लागल्या, आगीच्या धुरांमुळे प्रदूषण वाढलं आणि ते 3 आणि 4 दिवस हवेमध्ये होतं आणि त्याचा त्रास नागरिकांना मोठा झाला। हवेच्या आणि कचऱ्याच्या प्रदूषणामुळे दिल्लीमध्ये सुद्धा मोठी समस्या उभी राहिली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहे, त्यावर उपाय शोधण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे औरंगाबादच्या या संस्थेनं कचरा मुक्तीच्या दिशेनं पाऊल टाकत असताना एक चांगला प्रयोग राबवला आहे आणि हा प्रयोग इतर जिल्ह्यांमध्ये, महानगरांमध्ये सुद्धा राबवणं आवश्यक आहे। पाहूया उन्मेश बागवे काय म्हणतात। शहरामध्ये घरामधला कचरा घरातच कसा नायनाट केला जाईल आणि तो डम्पिंग ग्राउंड पर्यंत नेण्याची गरज नाही, अशा प्रकारच्या अनेक प्रकल्पांची उभारणी हे गावागावातले किंवा शहरातले तरुण शिकत स्वतःच्या प्रेरणेने करत आहेत, स्वप्रेरणेने करत आहेत। अशा तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे। अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आज समोर येऊ शकतात, आलेले आहेत। हे सगळ्या प्रकल्पांचं अगदी योग्य पद्धतीने जर संकलन केलं आणि त्यातून मिळालेला डेटा आणि त्यातून मिळालेली माहिती ही जर आपण बरोबर केली तर हा प्रश्न किमान सोडवणुकीच्या दृष्टीने आपण एक काही पावलं टाकली असं म्हणता येईल।